तालुक्यातील कोयाळी भिसडेचा रस्ता कधी होणार? वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाळी भिसडे या रस्त्याने बरोबर चालता नाहीयेत, पूर्णपणे रस्ता उखडलेला आहे। या गावावरून जाताना मराठवाड्यात जाण्यासाठी रस्ता जोडलेला आहे। मराठवाड्यातील विदर्भात एजा करणारी जनता खूपच आहे। या रस्त्यावर पंतप्रधान सडक योजनेत सन 2002 मध्ये या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण झाले आहे, परंतु हा रस्ता खूपच खराब झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे व प्रवाशांना यामुळे कंबरेचा त्रास होत आहे व प्रवाशांचे हाल होत आहेत। यामध्ये दवाखान्याचा खर्च वाढत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत दखल घेऊन आसेगाव पेन ते कोयाळी भिसडे हा मराठवाड्याचा जोडणारा रस्ता दुरुस्ती करावा किंवा नवीनच डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। याबाबत स्थानिक प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील यांनी माहिती दिली आहे। संजय भिसडे, कोयाळी भिसडे येथील रस्ता मागील 20 वर्षापासून खराब झालेला आहे, तरी कोणी याची दखल घेऊन राहिलं नाही। त्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून घेण्यात यावा।